नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आज नायब तहसीलदारपदी MPSC मध्ये निवड झालेले अभिलाष जगताप सर यांची सक्सेस स्टोरी पाहणार आहोत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी राजमुद्रा अकॅडमी चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि नवनवीन अपडेटसाठी हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग की अभिलाष महादेव जगताप सर ज्यांनी 2014 इंजिनिअरिंग कंप्लीट केलं पण इंजिनिअरिंगचा जॉब न स्वीकारता 2017 ते STI पदी त्यांची निवड झाली। सेल टॅक्स इन्स्पेक्टर मुंबई माझगाव डाक या ठिकाणी सध्या ते जॉब करत आहेत आणि तिथून जॉब करत अभ्यास कसा करायचा, मुंबईचा प्रवास, मुंबईची लाईफस्टाईल सगळं नवीन अशा बिकट परिस्थितीतून सरांनी हे यश जे आहे ना तर ते मिळवलेलं आहे। आणि हे ह्यांचं एक बघा म्हणजे 2017 STI, 2019 नायब तहसीलदार आणि नक्कीच आता यांची वाटचाल जी आहे ना क्लास 1 दिशेनं नक्कीच असेल। म्हणून मला सराबद्दल एक या ठिकाणी म्हणावं वाटेल, कुछ हार बाकी है, कुछ जीत बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, यहाँ से चले हैं अपने मंजिल की ओर, आज का ये तो एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है। असंच सर पुढं चालून हे यश मिळवतील आणि लवकरच क्लास 1 अधिकाऱ्यांच्या लिस्टमध्ये ते पण जातील अशी अपेक्षा करतो। आणि यानंतर अभिलाष जगताप सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना MPSC राज्यसेवेची तयारीचं सखोल मार्गदर्शन। नमस्कार, मी अभिलाष जगताप। काल परवाच निकाल राज्यसेवेचा अंतिम निकाल लागला, त्या निकालामध्ये माझी नायब तहसीलदारपदी निवड झालेली आहे आणि सध्या त्याचाच कौतुक सोहळा चालू आहे। आपल्याभोवती आपल्यासाठी आपल्यापेक्षा जास्त आनंदी असणारे लोक आपल्या अवतीभोवती असले की खूप आनंद होतो, त्याचाच आता सध्या मी अनुभव घेतो आहे। सगळीकडून कौतुक होतं आहे, अधिकारी झाला वगैरे, आणि हेच कौतुक पाहून आणखीन मला आणखीन प्रेरणा भेटते की आणखीन पुढचं पद मिळावं, आणखीन मोठा अधिकारी व्हावं। ह्याच्यासाठी हा कौतुक सोहळा म्हणजे एक प्रेरणादायीच ठरतो आहे माझ्यासाठी। तर म्हणजे STI पदी जेव्हा माझी निवड झालेली होती तेव्हाही असाच कौतुक सोहळा पाहूनच त्याच्यातूनच प्रेरणा घेऊन माझं हे मी पुढचं यश संपादन केलं। प्रवास म्हणजे संघर्षाचं वर्णन करायला गेलं तर मला असं वाटत नाही की तुम्हाला माझ्या ह्या संघर्षामध्ये फारशी काही प्रेरणादायी वगैरे काही भेटेल म्हणून, कारण असं किंवा म्हणजे सगळं मला एकदम अशी व्यवस्थित सगळं भेटत गेलं। म्हणजे कुठेतरी काहीतरी मी खूप संघर्ष केला, चलत गेलो कुठेतरी 5 किलोमीटर शाळेला वगैरे, असं कुठं काहीच घडलं नाही। मला सगळं व्यवस्थित सुदैवानं मला सगळं व्यवस्थित भेटत गेलं। माझे भाऊ असतील, आईवडील असतील, सगळ्यांचा सपोर्ट मला व्यवस्थित भेटत गेला, कुठंच म्हणजे असं काहीच कमी पडलं नाही। पण असं नाही की मला संघर्ष करावाच लागला नाही, प्रत्येक पावलं प्रत्येकाचा संघर्ष म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पातळीवर प्रत्येकाचा संघर्ष चालूच असतो। आता राजश्री मॅडमचा संघर्ष आता त्यांच्या एवढा कदाचित मला संघर्ष म्हणजे अडचण आल्या नसतील कदाचित, पण माझ्या पातळीवर ह्या मला वेगवेगळ्या अडचणी येतच गेल्या, त्याच्याशी संघर्ष मी करतच गेलेलो आहे। त्याच्यामुळे हा त्यांच्याशी मी नक्कीच हे करू शकत नाही माझी तुलना, पण प्रत्येकाचा एक वेगवेगळ्या पातळीवर संघर्ष चालूच असतो। मलाही संघर्ष करावाच लागला, त्या बाबतीत आता ते एक वेगळं त्याची वेगळी वेगळी स्टोरी असतीलच, त्यामुळे त्याच्यात जास्त खोलत मी जास्त बसत नाही। कारण तुम्ही जर प्रेरणा प्रत्येक वेळी जर प्रेरणा सोडत असाल किंवा मला आता मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो सारखं मला रोज तुम्ही तीच बघत असाल की नाही काहीतरी आता यूट्यूबवर मी भाषण बघतो कोणाचं तरी मग मला थोडंसं हुरूप येईल मी अभ्यास करेल, तर तुम्ही प्रत्येक दिवशी किंवा 2-4 दिवसाला हाच विचार करत असाल म्हणजे आता मला अभ्यास करायची इच्छा होत नाही मी काहीतरी भाषण बघतो, मग ते नक्की तुम्हाला व्हायचं आहे का नाही अधिकारी ह्याबद्दलच मला शंका वाटते। म्हणजे जर तुम्हाला जर प्रत्येक वेळी जर प्रेरणाच घ्यावी किंवा असं काहीतरी हुरूपच घेऊन जर तुम्हाला जर करावं लागत असेल तर मग थोडी तुमच्या इच्छेबद्दलच मला शंका आहे की म्हणजे तुम्हाला खरंच व्हायचं आहे का नाही प्रत्येक वेळी जर तुम्हाला असं होत असेल। ठीक आहे, 2-4 महिन्यातून एखाद्या वेळेस थोडंसं डिप्रेशन येतं, कुठला रिझल्ट लागला त्यामध्ये आपण बसलो नाही तर थोडं त्या काळी डिप्रेशन येणं ठीक आहे, त्यावेळेस थोडंसं आपण एखादं काहीतरी आपल्यापलूनच एक प्रेरणा घेणं, आपल्या आईवडिलांकडून बघून आपल्या अवतीभोवती आपल्यासाठी जे कष्ट करतायत त्यांचं कष्ट बघून प्रेरणा घेणं हे आणखीन वेगळं, पण असं कुठंतरी भाषण बघून मी प्रेरणा घेतो हे फार मला वरवरचं वाटतं। ते मुळात तुमच्या मधूनच आलं पाहिजे, एकतरी जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर तुमच्या मधूनच असायला पाहिजे। भाषण वगैरे ऐकून कोणाचं तरी हे मला वाटत नाही की हे फार योग्य आहे म्हणून एक अधिकारी म्हणून बनायचं असेल तर
तर त्यासाठी मला असं वाटतं की जास्त तुम्ही इथं आता मुलं जे ऐकणारे असतील ते जास्तीत जास्त हा अभ्यास कसा करत असेल म्हणजे ह्याची स्ट्रॅटेजी काय असेल ह्यासाठी जास्त आलेले असतील असं वाटतं मला। तर मी डायरेक्ट त्याच मुद्द्याला हात घालू इच्छितो। आता 13 सप्टेंबर म्हणून तारीख आलेली आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षेची 13 सप्टेंबर, तर त्यासाठी मला वाटतं स्ट्रॅटेजी काय असावी, त्यानंतर मेन्सची काय स्ट्रॅटेजी असावी ह्याबद्दल मी थोडंसं जास्त बोलू इच्छितो। तर आता पूर्वपरीक्षेला GS आणि CSAT दोन पेपर असतात। तर CSAT बद्दल बोलायचं झालं तर त्याला गणित आणि बुद्धिमत्ता हे जास्त मेन सब्जेक्ट असतात। त्याचे जास्त पॅसेजचं कसं असतं, 125 मार्काचे पॅसेज असतात आणि 75 मार्काचे गणित बुद्धिमत्ता असते। तर ते जास्त करून मला वाटतं की आपण 75 मार्काबद्दल जास्त आपण जास्त तयारी करावी त्याबद्दल। तर मला वाटत नाही गणित आणि बुद्धिमत्ता जर कांदे पाटील सरांसारखं जर मला वाटत नाही की म्हणजे आता शंकाच आहे मला त्यांच्या इतकं कोणी चांगलं मार्गदर्शन त्याबाबत करतील म्हणून। मला त्यांचं नेहमी मार्गदर्शन असल्यामुळे नेहमीच कधी त्याबाबत कधीच अडचण आली नाही गणित बुद्धिमत्ता वगैरे असेल जे काय। कारण पॅसेजचं कसं असतं, एक जवळपास 300-400 शब्दांचा पॅसेज असतो प्रत्येक ठरलेला असतो। तुम्ही कितीही तयारी केली म्हणजे तुम्हाला फक्त वाचनाची स्पीड वाढवावी लागते, मग ते तुम्ही जास्त पॅसेज सोडून वाढवू शकत नाही मला असं वाटतं। जास्तीत जास्त तुम्ही GSचं वाचन जितकं जास्त फास्ट करचाल, आकलन जितकं जास्त करचाल, तुमची वाचनाची स्पीड जितकी हे काही तुम्हाला 2-3 महिन्यात वगैरे तुमची स्पीड वाढणार आहे वगैरे असं अशातला काहीच भाग नाही आहे। त्यामुळे जास्तीत जास्त CSAT पेपरवर तुम्ही एकतर टाईम कन्झ्युमिंग असतो, मग टाईम कसा जास्तीत जास्त टाईमाची बचत कशी करावी आणि ते टाईमाची बचत करायची असेल तर तुम्हाला गणित दोन मिनिट जर तुम्हाला गणित सोडवायला लागत असतील तर ते जास्तीत जास्त 30 सेकंदात किंवा 40 सेकंदात कसं सोडवावं ह्याचे तुम्ही प्रॅक्टिस करून तुम्ही ते टाईम कमी करू शकता। पण पॅसेजचे तुम्हाला 300-400 शब्द वाचायचे असतील तर ते तुम्हाला 4-5 मिनिट लागते। ते कितीही तुम्ही जरी इम्प्रूव्ह करत गेला तरी त्याच्यात फार कमी फरक पडणार, म्हणजे तिथून जास्त तुम्ही टाईम वाचू शकणार नाही। त्यामुळे जास्तीत जास्त माझी तरी अशी स्ट्रॅटेजी राहिलेली की जास्तीत जास्त तुम्ही गणित बुद्धिमत्ता जर प्रॅक्टिस केली तर अर्ध्या तासात जर तुम्हाला टाईम लागत असेल तर तुम्ही 15 मिनिटात ते सोडू शकता। हे प्रॅक्टिस न होऊ शकतं पण पॅसेजचं माझ्या अनुभवात तरी असं आहे की ते तुम्ही टाईम त्याचा कमी करू शकतच नाही, तुम्हाला एक योग्य असा वेळ त्याला द्यावाच लागतो। त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही गणिताची आणि बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करा, तिथं तुम्ही तो एक तुमचा प्लस पॉईंट ठरू शकेल। माझ्या बाबतीत मी अगदी वैयक्तिक अनुभव झाला सांगायचा असेल तर मला ते नेहमीच फायद्याचं ठरलेलं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त गणित बुद्धिमत्तेची जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा। त्याच्यानंतर GSसाठी जर बोलायचं झाले तर प्रत्येक सब्जेक्टच्या जवळपास 10-15 ॲव्हरेज प्रश्न असतात, भूगोल इतिहास झालं। तर जास्ती मला वाटतं जास्तीत जास्त तुम्ही नोट्स काढायचा प्रयत्न करा, म्हणजे सुरुवातीला आता जे नौके असतील जेव्हा ते नोट्स काढायला बसतील तर असं त्यांना दिसून येईल की जसंच्या जसं त्यांनी ते पुस्तकच लिहिलं जशाला तसं हाताने। मग ते सुरुवातीला मलाही तसंच झालं की जवळपास ते पूर्ण पुस्तकच मी जशाला तसं लिहून काढलं। पण जसं जसं तुम्ही आयोगाच्या प्रश्नपत्रिका एक रेफर करत जाताल आणि पुस्तक जास्तीत जास्त वाचन करत जाताल त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काय वाचायचं आहे आणि काय सोडून द्यायचं आहे आणि किंवा आयोग कुठल्या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न विचारतो आहे किंवा आपलं कुठल्या आपल्याला वाचताना आपण कुठल्या गोष्टी आपण जास्त विसरतो आहे अशाच गोष्टी पण आपण तुमच्या एक कालांतराने लक्षात येतील। मग त्याच गोष्टी फक्त नोट्स काढून ठेवायच्या आणि शेवटच्या 15-20 दिवसात 30 दिवसात शेवटचा फक्त आपल्याला त्या नोट्सच कामी येतील। म्हणजे शेवटचं जर 15-20 दिवस असं एकदम पॅनिक होत असतो, सगळ्यांना हॉल तिकीट वगैरे आलेलं असतं, आपण पॅनिक असतो आता परीक्षा आली आता काय करायचं CSAT वगैरे टेन्शन असतंच। मग आपल्या जर त्यावेळेस नोट्स व्यवस्थित तयार असतील तर त्याच्याने तुमचं अर्धं टेन्शन तिथंच कमी होईल। म्हणजे आपल्याला जी काही आपण जिथं कमी पडत असतो त्या गोष्टी आपण लिहून ठेवलेल्या असतात त्याच्यामुळं आपल्याला लगेच ते रिव्हिजन करता येतात। डायरेक्ट परीक्षा 15 दिवसावर आहे म्हणल्यानंतर आपल्याला ते आपण ते डायरेक्ट एखादं लक्ष्मीकांतचं पुस्तक म्हणा ते डायरेक्ट आपण समोर घेऊन बसू शकत नाही, त्यावेळेस आपली मनस्थितीच नसते तशी। त्याच्यामुळं त्या काळात तुमच्या नोट्स तुम्हाला खूप कामी येतील। त्याच्यामुळं तो एक महत्त्वाचं मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात मला ते कामी पडलं की माझ्या नोट्स व्यवस्थित प्रॉपर सगळ्या विषयाच्या नोट्स तयार होत्या। त्याच्यामुळं ते एक मला वाटतं की तुम्ही ते करावं।
बाकी मेन्सला पण हीच स्ट्रॅटेजी, मेन्सला GS1 GS2 GS3 GS4 असे सब्जेक्ट असतात. प्रत्येक विषयाचं टॉपिक वाईज आयोगाने सिलेबस दिलेलाच आहे. प्रत्येक बीट आपण व्यवस्थित कवर करणे, व्यवस्थित नोट्स काढणे त्याच्या, ह्या तुम्हाला खूप फायद्याचं ठरेल. बाकी हे सर्व इथले शिक्षक वृंदांचं नेहमीच मला मार्गदर्शन होत आलं आहे वेळोवेळी, त्यांचं तुम्ही नेहमीच मार्गदर्शन घेत चाला. कारण स्पर्धा परीक्षेचं म्हणजे कसं आहे, ह्यात उतरलो म्हणजे तुम्हाला एका महासागरात टाकल्यासारखं आहे. तुम्हाला आजूबाजूला काहीच फक्त पाणी दिसत असतं आणि तुम्हाला बेटावर तरी पोहोचायचं असतं. तुम्हाला बेट दिसत नसतं, आजूबाजूला सगळीकडे पाणी दिसत असतं. मग त्यावेळी असे मार्गदर्शक भेटणं म्हणजे एक तुम्हाला ते दाखवतात दिशा की चल बाबा इकडे इकडे बेट आहे, ह्या दिशेला चल, तर तू पोहत गेला. शेवटी पोहायचं तर आपल्यालाच आहे, पण एक दिशा दाखवणं हे त्यांचं, आपल्याला दिशा माहीत नसते तर त्यांना त्यांच्या अनुभवातून त्यांना माहीत असले आलेलं असतं की नेमकं कोणत्या दिशेने प्रवास करायचा. तर आपल्याला आपण म्हणजे दोन चार इतर अधिकाऱ्यांकडून पण तुम्ही मार्गदर्शन घेत चला असं वाटतं मला. कारण त्यांना अपयश आले दोन तीन वेळेस आले अपयश, तर असं गरजेचं नाही की आपल्याला पण ते अपयश यावं. त्यांच्या अपयशातून जर आपण शिकत गेलो तर कदाचित तेवढं अंतर आपलं यशातलं आणि आपलं अंतर कमी होईल असं एक वाटतं मला. त्याच्यामुळे एक मार्गदर्शन नेहमीच घेत चला तुम्ही. किंवा असं बरेच लोकांचं म्हणणं असतं की आत्म म्हणजे स्वतःच्या स्वतः अभ्यास करा, इथून इकडं क्लासेसकडून काही होत नाही आहे, किंवा तुम्हाला स्वतः शेवटी सेल्फ स्टडीज पाहिजे. नक्कीच सेल्फ स्टडी पाहिजेच, आत्ता म्हणल्याप्रमाणे तुम्हाला स्वतःलाच पवायचं असतं. पण एक दिशा जर तुम्हाला भेटली तर तुमच्यातलं आणि यशातलं अंतर नक्कीच कमी होईल. मला तरी तसा स्वतः अनुभव आलेलाच आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे, आणखीन एवढंच मी बोलू शकतो. नक्की तुमच्या येणाऱ्या परीक्षेबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच शुभेच्छा असतील. मुलाखतीला सर म्हणतात, तर मुलाखतीला प्रश्न सुरुवातीपासून एकतर ह्यावर्षी मुलाखतीला जवळपास 1300-1400 मुलं होते मुलाखतीला. मग त्यामुळं आयोग आणि शेवटचा विभाग म्हणला औरंगाबाद विभाग, या ठिकाणी इंटरव्ह्यू झाला माझा. तर तोपर्यंत सगळ्या विभागाचे, फक्त मुंबई सोडला तर बाकी सगळ्या विभागाचे इंटरव्ह्यू झाले होते. जवळपास 1000-1100 मुलांचे इंटरव्ह्यू झालेले होते. त्याच्यामुळं आयोग, ते आयोगाचे जे मेंबर आहेत किंवा ते पण असे म्हणजे काय प्रश्न विचारावं सगळे ते असं कंटाळलेले होते. म्हणजे आता मी सध्या STI आहे, तर STI पण त्यांनी जवळपास माझ्या आधी 200-300 STI मुलांचा इंटरव्ह्यू झालेला होता. त्याच्यामुळं त्यांना STI पण प्रश्न विचारावे वाटले नाहीत. म्हणजे एक तर रेग्युलर्स होऊन गेले त्यांना, रोज मुलं यायला लागले STI काय विचारायचं, किंवा मग ग्रॅज्युएशनवरच काय विचारायचं हे, किंवा मराठवाड्यावरती काय विचार, ते बरेच प्रश्न असे त्यांना रेग्युलर झाले होते. त्याच्यामुळं त्यांनी माझा एक माझं ग्रॅज्युएशन केमिकल इंजिनिअरिंगमध्ये झाले. त्याच्यामुळे केमिकल इंजिनिअरचे फारसे विद्यार्थी असं तुरळक सापडतात. मग तो एक वेगळा विषय त्यांना सापडला, तर बऱ्यापैकी त्यांनी मला केमिकल इंजिनिअरिंग विषयीच, म्हणजे थोडंसे टेक्निकल, म्हणजे गवई सरांचा पॅनल होता मला. तर गवई सरांनी फारसे, त्यांचं पण टेक्निकल बॅकग्राऊंड आहेच, त्याच्यामुळं त्यांनी फारसे प्रश्न मला जास्त त्याच्यावरच टेक्निकलच विचारले, म्हणजे केमिकल इंजिनिअरिंगवरतीच विचारले, म्हणजे कंपोस्ट प्लास्टिक वगैरे काय असतं असं थोडंसं बेसिक केमिकल इंजिनिअरिंगवरती प्रश्न विचारले. इतर दोन जे IAS सिनियर IAS मेंबर होते त्यांनी असं थोडंसं एक अधिकाऱ्याला कसे म्हणजे काय केस स्टडी वगैरे असेल म्हणा, किंवा मराठवाड्यातून जास्त स्थलांतर मुंबईकडे होतं, मुंबई पुण्याकडे अर्बन सिटीकडे जास्त होतं आहे मराठवाड्यातून स्थलांतर, किंवा इतर राज्यातून पण मुंबई पुण्यामध्ये स्थलांतर होतं आहे, तर मग या बाबतीत काय कारणे काय किंवा उपाय काय असं वगैरे प्रश्न विचारलेले. आणि बाकी जास्त टेक्निकलच प्रश्न, आता तुम्हाला त्याबद्दल फारशी माहिती नसणार, त्याच्यामुळं जास्तीत जास्त असेच हे प्रश्न विचारलेले इंटरव्ह्यू. हो नक्कीच. नाही, इंटरव्ह्यूचा म्हणजे कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे इंजिनिअरिंगला असताना मी 1-2 इंटरव्ह्यू दिलेले, पण त्यावेळेस ते पूर्णपणे टेक्निकल होते. म्हणजे असे इकडले काही प्रश्न विचारलेले, म्हणजे आता ह्यांनी जसे विचारले मला रोजगारासाठी काय तुम्ही करताल, काय उपाय करताल, म्हणजे स्थलांतर होते, तर ते दोन मुख्य दोन मी तसं उत्तर दिलेलं. म्हणजे त्यांनी विचारलेलं मला की मराठवाड्यातून स्थलांतर का होतं आहे, तर मी सांगितलेलं आहे ह्याला दोन मुख्यतः दोन कारणं आहेत की रोजगार आणि शिक्षण. रोजगाराच्या पुरेशा संधी, शाश्वत संधी उपलब्ध नाही आहेत खेड्यापाड्यांमध्ये, आणि शिक्षणाच्या पण सोयीसुविधा फारशा चांगल्या नाही आहेत, म्हणून त्याच्यामुळे स्थलांतर होते. म्हणजे असं ह्या ज्याच्याबद्दल आपण बोलू, आपलं एक मत व्यक्त करू शकतो. म्हणजे ह्या आपण कुठंच पुस्तकात वगैरे वाचण्यात आलेल्या नसतात अशा गोष्टी. अशा हे आयोग असे प्रश्न विचारतो. तिथं केमिकल म्हणजे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ज्यावेळेस इंटरव्ह्यू झालेले, त्यावेळेस सगळे मला पुस्तकातल्या गोष्टी विचारलेल्या होत्या.
म्हणजे था हा म्हणजे त्यामुळं फारसा म्हणजे इकडला इंटरव्ह्यूचा मला काही अनुभव नव्हता, त्याच्यामुळे नर्वस होतंच मी. शेवटी मग असं उठून मॉक इंटरव्ह्यू दिलेलेच मी पुण्याला. तर त्याचा थोडासा फायदा झाला असेल नसेल आता ते मार्कामधून आता ते दिसतच असेल, पण तिथं ॲक्च्युली इंटरव्ह्यूला जेव्हा गेलेलो मी तेव्हा आणि जेव्हा उठून मी बाहेर जायची वेळ आलेली तेव्हा असं नर्वस होतो, त्याच्यावरून मला कळालं की जेव्हा उठून जात होतो तेव्हा अगदी दरवाजा मी अर्धा उघडलेला आणि माझ्या तेव्हा लक्षात आलं की मी थँक्यू म्हणायचं विसरलं किंवा हॅव अ नाईस डे असं म्हणायचं विसरलो. मग ते अर्धा उघडलेला दरवाजा मी बंद केला, मागे वळून सगळ्यांना म्हणलो थँक्यू हॅव अ नाईस डे. म्हणजे मी तेव्हा वेळेस कळायला की अरे मी नर्वस होतो म्हणून. त्याच्यानंतर आता ॲक्च्युली मला कळत नाही मी कसे प्रश्नाचे उत्तरं दिले किंवा काय, मला काही कळायलंच नाही. मला तर असं वाटलं की 2-3 मिनिटातच माझा इंटरव्ह्यू संपलेला आहे. नंतर पण बाहेर येऊन विचारलं मुलांना, नाही ते म्हणलं की नाही तुझा इंटरव्ह्यू जवळपास 12-15 मिनिट चाललेला. त्याच्यामुळं मला ॲक्च्युली कळालंच नाही की नेमका इंटरव्ह्यू म्हणजे प्रश्नाची उत्तर मी कसे दिलेत किंवा काय असं त्यावेळेस. आता मला तर ह्याच्यावरून कळतं की नर्वसनेस असतोच, पण त्यावेळेस ते मॅनेज होऊन जाते. ते आयोगाचे मेंबर जे असतात वगैरे ते आपल्याला कम्फर्ट करतात असं म्हणजे व्यवस्थित. इंटरव्ह्यूला आम्हाला 100 पैकी 54 मार्क मिळालेले आहेत, तर मला वाटतं ते ॲव्हरेज मोर दॅन ॲव्हरेज जवळपास आहेत असं वाटतं मला, रेंजमध्येच आहेत. अगदी सुरुवातीपासूनच माझा भाऊ आहे तर त्याच्याकडूनच मला प्रेरणा मिळत गेली. सुरुवातीपासूनच ठरलेलं की एक आपल्याला स्पर्धा परीक्षेकडे जायचं आहे किंवा अधिकारीच व्हायचं आहे, क्लास 1 अधिकारीच व्हायचं आहे. पण एक बॅकग्राऊंड प्लॅन बी पण असावा जर, कारण MPSC कडे वरनं जवळपास 3-4 लाख मुलं विद्यार्थी हे परीक्षा देत असतात, जर अपयश आलं तर काय, म्हणून एक प्लॅन बी असावा. एक आपलं ग्रॅज्युएशन पण चांगलं असावं जेणेकरून आपल्याला जरी ते यश नाही मिळालं तर त्या आपल्या ग्रॅज्युएशनवरती आपल्याला एक व्यवस्थित जॉब मिळावा. तर एक प्लॅन बी म्हणून राहावं म्हणून पण एक चांगल्या कॉलेजमधून मला चांगलं सुदैवानं चांगलं कॉलेजही भेटले 12वीला चांगले मार्क असल्यामुळे, म्हणून मग इंजिनिअरिंगचा पर्याय निवडला मी आणि इंजिनिअरिंग एक प्लॅन बी राहावं म्हणून मी इंजिनिअरिंग केलेलं. तर पण इकडेच लवकर लगेच यश भेटतच गेलं मला. 2 वर्षात STI निघाली, नंतर हे पद भेटलं, त्याच्यामुळं फारशी त्याची मग प्लॅन बी चिकली. लातूरचे पोरं जास्त तर पोलीस भरती. मुळात परीक्षा राज्यसेवा म्हणले की आधीच मुलं घाबरतात, ती वरच्या अधिकाऱ्यांची पोस्ट आहे किंवा क्लास 1 गॅजेटेड पोस्ट आहे, ती मुळात न्यूनगंडच असतो की आपण त्याच्यासाठी मुळातच पात्र नाहीत असं मुलांना का वाटतं ते नेमकं मलाही कळत नाही. कारण ते असं आधीवरच ठरवतात की नाही आपल्या लेवलची पोस्ट नाही, पण मुळातच काय नाही. कारण क्लास 3 असू द्या किंवा क्लास 2 असू द्या, म्हणजे PSI STI देखील असू द्या, जवळपास सगळ्या परीक्षेला आयोगाचा सगळा सेम अभ्यासक्रम आहे, म्हणजे GS तरी. आणि मेन एक राज्यसेवेकडे न वळण्याचं एक कारण म्हणजे CSAT हा विषय, म्हणजे CSAT मुळात त्यांनी न्यूनगंड तयार करून घेतला की आपल्याला CSAT जमतच नाही आहे किंवा CSAT ही काहीतरी वेगळंच आहे. बरेच लोक तर फॉर्मच भरत नाहीत राज्यसेवेचा कारण CSAT आहे म्हणतात. त्यांनी कधी बघितलेलं नसतं नेमकं CSAT काय आहे किंवा कसं प्रश्नपत्रिका कशी असते, त्याचं स्वरूप काय आहे, हे देखील समजवून न घेता डायरेक्ट ते मनात ते ठरवूनच घेतात की नाही हे क्लास 1 क्लास 2 म्हणजे मोठ्या अधिकाऱ्यांची परीक्षा आहे, आपल्याला फारसं काही झेपणार नाही वगैरे असं. ते मुळातच त्यांच्यात ते विचारच मानसिकताच त्यांनी तशी बनवून घेतलेली. पण मला तसं आधी काही वाटत नाही कारण माझा मुळात हा ज्ञानराज पौळ म्हणून त्यांनी पण सुरुवातीला तसंच तयारी केली. त्यांनी 2015-16 अगदी 15 तर त्यांनी राज्यसेवेचा फॉर्मच भरला नव्हता कधी. त्याचं कधी असं उद्दिष्ट आधी ग्रामीण भागातून आलेला त्यामुळे त्याचं असं कधी उद्दिष्ट नव्हतं की आपण इथपर्यंत पोहोचू. आज तो क्लास 1 झाला आहे, नक्कीच आनंदच आहे मला त्याच्याबद्दल. पण त्यानं असं कधी हे उद्दिष्ट घेऊन आलेलाच नव्हता. पण नंतर जसं तो त्याला कळत गेलं स्वरूप की नाही आपण हे करू शकतो, तर त्याच्यातून त्यानं तो प्रेरणा घेत गेला की म्हणजे त्यानं स्वरूप समजून घेतलं की नाही हे वेगळं असं काही नाही आहे ह्याच्यात ह्या परीक्षेत. पण त्यानं पण हे असं क्लास 3 घेऊन आलेला. पण जसं त्यानं तो स्वरूप बघत गेला परीक्षेचं त्याला कळत गेली की नाही हा तर अभ्यास आपल्याला झालेलाच आहे, विशेष असं वेगळं आपल्याला काही करायचं नाही. मग त्याने फॉर्म भरला, परीक्षा पास होत गेला
आणि आज तो क्लास वन झालेला आहे. त्याच्या मला तर वाटतं की त्याच्याकडे बघून नक्कीच हा इतर जे पोलीस भरती करतात किंवा क्लास थ्रीचीच तयारी करतात तर त्यांनी त्याच्याकडे बघून मला वाटतं की त्याचा तुम्ही पण तसेच तयारी करावी किंवा त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी असं मला वाटतं. शेवटचे तीच म्हण अगदीच मी सुरुवातीलाच म्हणल्याप्रमाणे आता शेवटचे दिवस राहिल्यासारखेच आहेत. सगळे विद्यार्थी हे पॅनिकच म्हणजे आता एक पॅनिक व्हायचंच वातावरण आहे. शेवटचे दिवस राहिले आहेत. मला एकतर परीक्षा होते की नाही, कट ऑफ किती लागेल, सगळे मुलं आता काही कोणीच पुण्यामध्ये नाही आहे, मग आता कट ऑफ कसं होईल, खाली जाईल का वरी जाईल. मला वाटतं ह्या सगळ्या म्हणजे एक दुय्यम गोष्टी आहेत. आधी तुम्ही असं बघायला पाहिजे की उद्याच जर आयोगाची परीक्षा झाली आणि तर तुम्ही तयार आहात का परीक्षा द्यायला, तुमचा सगळा अभ्यास पूर्ण कवर झालेला आहे का. म्हणजे असं पुस्तकं आता प्रत्येक घटकाचे एक 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 पुस्तकं तरी व्यवस्थित तुम आता राज्यघटनेला म्हणा, कोळंबे सरांचं पुस्तक तुमचं पाठ झालेलं आहे का. कुठलंही जर तुम्हाला पुस्तक मी प्रश्न विचारला तर तुम्हाला येईल का, हा तुमच्यात विश्वास आलेला आहे का. मग जर हे ह्याच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे जर नकारार्थी असेल तर तुम्ही ह्या दुसरे प्रश्न हे बघणं म्हणजे मूर्खपण आहे. म्हणजे मी आज परीक्षा होईलच का नाही किंवा कट ऑफ लागेल किती लागेल मग मी त्याच्यात बसेल का नाही, हे सगळं मग मूर्खपणाचं आहे. जर तुमचा जर अभ्यासच झाला नाही तर मग हे दुसऱ्या गोष्टीकडे बघणं हे म्हणजे निरर्थक आहे एकदम. त्याच्यामुळे आधी आपण हे बघायला पाहिजे की आपला अभ्यास झालेला आहे का पूर्ण, सगळे पुस्तकं व्यवस्थित, सगळ्या विषयाचे एक एक तरी पुस्तक व्यवस्थित आपल्याला पाठ आहेत का नाहीत, किंवा आपल्या रिव्हिजनसाठी आपल्या नोट्स तयार आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण मला वाटतं ह्या शेवटच्या दिवसात त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आयोगाचे प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त रेफर करा, कारण एकतर 15-20% प्रश्न असे असतात की जसेला तसे मागचे प्रश्नपत्रिकेतून पडलेले असतात. आणि जर ते जर तुमचे चुकले तर मग मला असं वाटतं की तुमच्या एवढा कोणी मूर्ख नसेल. की जर रिपीट प्रश्न पडलेला असेल आणि तो जर तुमचा चुकला तर मग ह्याच्यापेक्षा मला वाटत नाही की म्हणजे काही मूर्खपण असेल. त्याच्यामुळे सगळे जास्तीत जास्त तुम्ही एक मागच्या आयोगाचे जवळपास तुम्हाला सगळे पाठच असले पाहिजेत. आयोगाचे प्रश्नपत्रिका 2012 तुम्ही ते झेरॉक्स काढून घ्या. व्यवस्थित सगळे प्रश्न अगदी विश्लेषण तुम्हाला करता नाही आलं तरी ॲटलिस्ट तुम्हाला ते पाठ असतील, हा प्रश्न पडलेला आहे मागचा आणि ह्याचं उत्तर मला माहिती आहे, इथपर्यंत तरी तुम्ही तयारी करा. विश्लेषण हा नंतर मेन्ससाठी तुम्ही बाकी ठेवू शकता. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण, जर आता आयोग असा प्रश्न विचारतो की खालीलपैकी उत्तर कोणते पर्याय निवडा बरोबर असलेला, तर एक पर्याय आपल्याला माहीत असतो की हा बरोबर आहे पण मग बाकीचे तीन चुकीचे का आहेत किंवा काय चुकीचे आहे त्याच्यात, तर मग ते पण आपण विश्लेषण करायचं नंतर, हे मेन्ससाठी ठेवा. पण सध्या आता प्रीसाठी जर व्यवस्थित तुम्ही आधी सर्व प्रश्न तरी पाठ तुम्हाला असले पाहिजेत, तर हे तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे असे शेवटच्या दिवसात असं वाटतं. थँक्यू सर.